हेलो एवरीवन, दिस इज निशा एंड वेलकम टू माय यूट्यूब चैनल स्टडी विथ निशा शहाणे झोजारे। आपण माझ्या या चॅनलवर इंग्लिश ही भाषा मराठी भाषेतून शिकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने शिकतो। तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राइब करा आणि माझे मागचे व्हिडिओ बघा। ओके, तर आज मी तुम्हाला एक टॉपिक घेऊन आले, तो आहे लहान मुलांसाठी म्हणजेच 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वर्णानुक्रम। तर आपण आता एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारतात की अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे हे वर्ड्स मांडा, तर ते कशी मांडायची ते आपण बघूयात। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू। तुमचा टॉपिक इंग्लिशचा तो म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर। ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात, वर्णानुक्रम असं म्हणतात। तर आता मी तुम्हाला मराठीमध्ये आधी समजावून सांगते। मराठीमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अ ते ज्ञपर्यंत, म्हणजे हे बघा, अ आ ई उ क ख ग ग वगैरे सगळे ज्ञपर्यंत हे आपले काय आहेत, मूळ अक्षरे आहेत, हो की नाही। तर ह्या सगळ्या हे सगळे जे मूळाक्षर आहेत ह्यांनाच आपण काय म्हणतो, वर्ण देखील असं म्हणतो। ओके, सो ह्या वर्णांना आपण समजा क्रमाने लावलं, हो की नाही। अ आ ई हे सगळे क्रमाने लावलं, समजा ज्ञपर्यंत, अ ते ज्ञपर्यंत आपण ह्यांना एका क्रमाने लावलं, तर त्यांचा आपला काय तयार होतो, त्यांचा वर्णानुक्रम तयार होतो, हो की नाही। त्याला काय म्हणतात, वर्णानुक्रम असं म्हणतात। तसंच इंग्लिशमध्ये आहे, तर इंग्लिशमध्ये ह्यालाच काय म्हणतात, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतात। म्हणजेच इंग्लिशमधले जे आपले ए टू झेड असतात ना अल्फाबेट, किंवा आपण त्याला लेटर्स पण म्हणतो, तर हे अल्फाबेट्स किंवा लेटर्स ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन म्हणजे झेडपर्यंत जे आपले अल्फाबेट्स आहेत एकंदरीत किंवा लेटर्स आहेत, त्यांना जर आपण क्रमाने मांडलं, क्रमाने लावलं, तर त्याला आपण काय म्हणतो, अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतो। म्हणजेच इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर आणि मराठीमध्ये काय म्हणतो आपण, त्याला वर्णानुक्रम असे म्हणतो। तर आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते की आपल्याला समजा प्रश्न आला इंग्लिशमध्ये, तर मराठीमध्ये आधी मी समजावून सांगेल नंतर इंग्लिशमध्ये सांगेल। ओके, तर बघा इथं आपले समजा असे वर्ण असतात की ई ऊ अ ए ओ। ओके, आता हे आपल्याला वर्णानुक्रमानुसार हे आपल्याला लावायचे, म्हणजे ह्यांचा जो ठरलेला क्रम असतो आपल्या मुळाक्षरांचा, त्या क्रमानुसार आपल्याला आता ह्यांना आपल्याला लावायचे। ओके, तर सर्वात आधी काय येतं बघा, अ येतं, हो की नाही, अ येतं। अच्या नंतर काय येतं, ई येतं, म्हणून आधी काय घेतलं, अ येतं, म्हणून मी इथं आधी काय लिहिलं उत्तरामध्ये आपल्या आन्सरमध्ये अ लिहिलं। ओके, अ नंतर काय येतं बघू, आता अ नंतर ई येतं का उ येतं का ए येतं का ओ येतं, तर अ नंतर ई येतं, हो की नाही, अ नंतर ई येतं, म्हणून मी तर दुसऱ्या वेळेस ई लिहिलं। आता ई झालं की काय येतं, म्हणजे आता समजा अ पहिल्यांदा अ येतं म्हणून मी याला राईट करते, अ झालं की ई आलं म्हणून मी याला राईट करते। ईच्या नंतर काय येतं, उ येतं, ए येतं की ओ येतं, तर आपल्या सर्वांना माहिती ई नंतर काय येतं, उ येतं, हो की नाही। तर उ येतं म्हणून मी आता इथं उ लिहिते आणि इथं उला राईट केले। ओके, आता उ नंतर काय येतं, ए येतं का ओ येतं, हो की नाही, राहिले दोनच, म्हणून आता ह्या दोन्ही पैकीच आपल्याला विचार करावा लागेल। सो उ नंतर आपल्या सर्वांना माहिती ए येतं, हो की नाही, सर्वांनाच अतेज्ञपर्यंतची मुळाक्षरे वर्ण पाठ आहेत, हो की नाही, इथं लिहायची गरज नाही, पण आपल्याला हे इंग्लिशमध्ये कसं करायचं ते पाहायचं आहे। ओके, मी मराठीतून का समजावून सांगते, कारण आपण जर आपल्या भाषेत आधी शिकलो तरच आपल्याला इंग्लिशमध्ये कसं काय आहे ते नक्की लगेच कळून जाईल। ओके, म्हणून मी तुम्हाला आधी मराठीत समजावून सांगते। मग आता बघा, उ नंतर काय येतं, ए येतं, हो की नाही, मग आपण इथं ए पण लिहिलेलं आहे, मग ए नंतर काय येतं, शेवटी आता काय राहिले, मग ओ जशाला तसं खाली आपण लिहून टाकलं, हो की नाही, म्हणजे वर्णानुक्रमे। समजा परीक्षेत आपल्याला असे दिले आणि आपल्याला सांगितलं की हे वर्णानुक्रमानुसार लावा हे अक्षर किंवा हे वर्ण, तर आपल्याला असं लावावं लागेल, आधी आपल्याला विचार करावा लागेल की वर्णानुक्रम लावण्यासाठी, ते क्रमाने लावण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर आधी कोणतं अक्षर येतं, ह्या सगळ्या अक्षरांमधून सर्वात पहिल्यांदा वर्णामध्ये कोणतं अक्षर येतं मुळाक्षरामध्ये, तर आपल्याला सर्वांनाच माहिती अ येते, म्हणून आपण आधी अ घेतलं, मग आपण असा विचार करायचा की अ नंतर काय येते गडे, ई येतं, उ येतं, ए येतं की ओ येतं, मग आता जे जे अक्षर ह्याच्या नंतर येईल, ह्याच्या पुढे जे येईल, ह्याच्या पुढे जे येईल, त्या क्रमानुसार आपल्याला ते लावायचं, हो की नाही। आता हे झालं अक्षरांचं, पण आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला असे पण विचारतात की शब्द दिलेले असतात आणि
असं सांगितलं जातं की हे शब्द काय करा, वर्णानुक्रमानुसार लावा. आता हे शब्द कसे लावायचे आपण वर्णानुक्रमानुसार, तर ह्याच्यातही सेम तीच प्रोसेस करायची आपल्याला. आपण तेच बघायचं की वर्ण आपले मुळाक्षरांचा क्रम आपण लगेच डोक्यात आणायचा, हो की नाही, की आधी काय येतं. तर सर्वांनाच माहित आता इथं काय दिले शब्द, बाबा, आई, मामा, काका असं दिले. आता ह्या चार शब्दापैकी आपल्याला असा विचार करायचा की पहिल्या शब्दांचा, पहिल्या अक्षरांचा विचार करायचा, हो की नाही. आता पहिले इथं बा आहे, इथं पहिलं अक्षर आ, इथं पहिलं अक्षर मा आहे, आणि इथं पहिलं अक्षर का आहे. ओके, तर फक्त पहिल्या अक्षरांचा आधी आपण विचार करायचा आहे. ओके, तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, आच येतं, हो की नाही. म्हणून मी इथं आ येतं म्हणून हा शब्द मी सर्वात पहिल्यांदा लिहिला, हो की नाही. आई आलं, आता हे झालं शब्द पहिल्यांदा लिहिला म्हणून हा कटला शब्द. ओके, आता आई नंतर, आई आई झालं नंतर आता ह्याच्यामध्ये बघायचं की कोणता पहिला शब्द येतो, हो की नाही. आधी बा येतं का, आधी मा येतं का, आधी का येतं, हो की नाही. तर आपल्याला माहिती की क क क कप्पाचाच आधी येते, म्हणून आपण हा का जो शब्द आहे ना तो आधी क क असलेला शब्द आपण काय घेणार, आधी घेणार, हो की नाही. आता हा का पण गेला. आता आपण ह्या दोन ह्याच्यामध्ये दोन शब्द राहिले, दोन ह्याच्यामध्ये विचार करायचा पहिला अक्षर बघायचं. ओके, मग आधी ब येतं का आधी म येतं हा विचार करायचा. आपण सर्वांनाच माहिती आहे आधी ब येतं, कारण बघा ब भ म आहे की नाही आपलं, ब नंतर भ येतं नंतर म येतं, आधी काय आले ब, म्हणून ब असलेला शब्द, बा असलेला शब्द आधी आपण घेतला. मग आता हा पण कटला, राहिला कोणता म, हा राहिला म्हणून आपण जशाला तसं लिहून टाकायचं, म्हणजे हा पण कटला. म्हणजे काय विचार केलाय आपण इथे, आधी कोणता अक्षर येते ते आपण डोक्यात आणायचं क्रमानुसार मराठीच्या. ओके, हे झालं मराठीचं. आता इंग्लिशचंही सेम तसंच आहे बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, म्हणजे वर्णानुक्रम. आता अल्फाबेटिकल ऑर्डर, आपले जे इंग्लिशचे लेटर्स असतात ए टू झेड पर्यंत जे आपले अल्फाबेट्स असतात ह्यालाच आपण लेटर्स देखील म्हणतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारतात की तुम्हाला एखादे अक्षर देतात किंवा तुम्हाला काही शब्द देतात, हो की नाही. आणि असं म्हणतात की हे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावा असं ते आपल्याला इंग्लिशमध्ये सांगतात. तेव्हा आपण कसं लावायचं, तर आधी तुम्ही बघा की आपले हे काय आहेत, ए टू झेड पर्यंत आपले मी दिलेले हे सगळे अल्फाबेट्स आहेत किंवा हे लेटर्स आहेत. ओके, तर ह्याची डेफिनेशन बघा. हे बघा, वेन वर्ड्स आर अरेंज इन द ऑर्डर ऑर सिक्वेन्स ऑफ लेटर्स ॲज इन अल्फाबेट्स ए टू झेड इज कॉल्ड अल्फाबेटिकल ऑर्डर. हे बघा, जेव्हा आपण शब्दांना अशा प्रकारे अरेंज करतो म्हणजे ऑर्डरनुसार, म्हणजेच क्रमानुसार, त्यांच्या सिक्वेन्सनुसार किंवा त्यांच्या क्रमानुसार, आपण लेटरच्या क्रमानुसार किंवा सिक्वेन्सनुसार आपण शब्दांना अरेंज करतो म्हणजे लावतो, हो की नाही, किंवा क्रमाने मांडतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतो. अशा म्हणजे क्रमानुसार शब्दांना लावणे किंवा लेटर्सच्या क्रमानुसार आपण शब्द जेव्हा अरेंज करतो किंवा आपण मांडतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतो. ओके, तर एक्झाममध्ये तुम्हाला काय असे अक्षर देताल किंवा ह्याला काय म्हणतात, लेटर्स, असे लेटर्स देतील. ओके, आणि म्हणताल की तुम्हाला हे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावा असं देतील. ओके, तर तुम्ही कसं लावायचे बघा. तर इथे एक्झाम्पल दिले मी, समजा तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं सी ई डी ए बी हे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावा, तर तुम्हाला कसं लावायचे, तर ह्याच्यात सेम प्रोसेस करायची जशी मराठीत केली तशी. ए बी सी डी तर सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांच्या डोक्यात असते ए बी सी डी ए टू झेड पर्यंत कोणता काय आधी येतं, आधी ए येतं का आधी बी येतं सगळ्यांना माहिती आहे, आधी जे येतं का आधी के येतं काय येतं ते सर्वांना माहिती आहे, डोक्यात ए बी सी डी सर्वांच्या पाठ आहे, हो की नाही. तर ए बी सी डीनुसार आपल्याला काय करायचं असतं, हे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावा असं म्हटलं की लगेच आपण काय करायचं, ए बी सी डी डोक्यात आणायची, आधी कोणतं लेटर येतं ते आपल्या डोक्यात आणायचं. आता इथं दिले सी ई डी ए बी, आता इथं काय येते बरं, आधी सी येतं, ई येतं, डी येतं, ए येतं का बी येतं, सर्वांनाच माहिती, सर्वात आधी काय येतं आपल्या ए टू झेड मध्ये ए येतं, हो की नाही, ए येतं, म्हणून आधी इथं ए लिहायचं, लिहिलं ए नंतर आता बघायचं राहिले हे चार अक्षर, हे बघा चार राहिले आता लेटर्स. आता आधी सी येतं, ई येतं, डी येतं का बी येतं, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की या चार पैकी आधी बीच येणार, हो की नाही, मग मी बी लिहिलं इथं. ओके, आता राहिले तीन, ह्या तिन्ही पैकी आधी कोणतं येतं, सी येतं, ई येतं, डी येतं का, बघा आता इथं सी आहे परत इथं डी पण आहे आणि हे ई पण आहे, तर आधी सीच येणार नंतर डी येणार नंतर ई येणार, हो की नाही,
म्हणजे आता सी येतं म्हणून आपण काय केलं इथं सी पण लिहिलं. आता राहिले दोन. आता ह्या दोन पैकी आधी कोण येतं, ई येतं का डी येतं? तर आधी डी येतं हो की नाही, म्हणून आता इथं आपण डी लिहिलं. आता राहिला एकच ई, मग ई राहिलेला आपण जशाला तसा शेवटी लिहून टाकला, कारण इथं अजून दुसरा कोणी आहे का? नाही, एकच राहिलाय म्हणून शेवटी हा लिहून टाकला. हे झालं याचं आन्सर. ओके, आता दुसरं बघा उदाहरण. आता एफ बी ए आणि एल दिले. ओके, आता इथं काय येतं सर्वात आधी, या चारी पैकी सर्वात आधी कोणतं लेटर येतं? तर सर्वांना माहिती आधी ए येतं हो की नाही, कारण एच येणार सर्वात आधी हो की नाही ए. आता म्हणून ए येतं म्हणून मी आधी काय लिहिलं, खाली उत्तरामध्ये आन्सरमध्ये ए लिहिलं. आता विचार करायचा, राहिलं एफ बी आणि एल राहिलं. सर्वांनाच माहिती ह्या तिन्ही पैकी सर्वात पहिल्यांदा कोणते येतं, बीच येतं, म्हणून इथं मी बी लिहिलं. हे बघा बी. आता राहिले हे दोन, ह्या दोन्ही पैकी आधी एफ येतं का आधी एल येतं? आधी एफच येतं. हे बघा, आधी एफ येतं आणि नंतर एल आलेले हो की नाही, आधी एफ आलेले म्हणून इथं एफ लिहिलं मी. राहिलं एल, एल राहिलं म्हणून जशाला तसं ते लिहून टाकलं हो की नाही. आता आपण पुढचं बघूया, आर ए टी डी. तर सर्वांना माहिती आधी काय येतं, ए येतं, म्हणून मी आधी इथं ए लिहिलं हो की नाही. ए झालं की आता हे राहिले तीन तीन अक्षरं म्हणजे तीन लेटर्स हो की नाही. तर आर येतं, टी येतं का डी येतं? आपल्याला सर्वांना माहिती ह्या तिन्हीमध्ये डीच पहिल्यांदा येणार हो की नाही. डी लिहिलं मग हो की नाही, कारण बघा आधी डी आलं, नंतर पुढे आहे आपलं आर. हे बघा आर आणि नंतर आहे आपलं टी हो की नाही. मग आता इथं आर ह्या दोन मध्ये आधी आर येतं का टी येतं? आधी आरच येणार हो की नाही. क्रमानुसार बघितलं की आधी आरच येणार म्हणून इथं आपण लिहिलं आर. राहिले टी, म्हणून टी जशाला तसं आपण इथं लिहून टाकलं. शेवटचं उदाहरण बघा लेटर्सचं, एम सी के एफ. आधी काय येणार आहे ह्याच्यामध्ये, बघा सीच आले हो की नाही. इथं कुठे एम आले का, के आहे का, एफ आहे का? नाही, आधी सीच आले म्हणून आधी सी लिहिलं हो की नाही. आता एम के एफ याच्यामध्ये काय आले, आधी एफ आले. ह्याच्यामध्ये आधी एम आहे का, एफ आहे का? नाही, एम आणि एफ, एम आणि काय के, हे काय एफच्या समोर आहेत म्हणून आधी आपण काय लिहिलं इथं, एफ लिहिलं हो की नाही. म्हणून इथं मी एफ लिहिले, बघा सीच्या नंतर एफ लिहिलं. राहिलं आता हे दोन लेटर्स, एम आणि के. मग आता आधी के येतं का आधी एम येतं? सर्वांनाच माहिती आधी काय येतं, के येतं, आणि केच्या समोर कोण आहे, एम आहे, म्हणून आधी इथं के लिहिलं मी हो की नाही. बघा के लिहिलं, सी एफ च्या नंतर के लिहिलं, राहिलं एम. एम जशाला तसं लिहून टाकायचं शेवटी हो की नाही. तर ह्याला म्हणतात अल्फाबेटिकल ऑर्डर्स, म्हणजे ए टू झेड हे आपल्या क्रमानुसार आपल्याला मांडायचे. आधी कोण येतं, आधी कोण येतं ते बघायचं आणि त्याला आधी आधी मांडून घ्यायचं हो की नाही. आता हे झाले लेटर्सनुसार, आता मी तुम्हाला घेणार आहे वर्ड्सनुसार हो की नाही. वर्ड्सनुसार अल्फाबेटिकली ऑर्डर कसं मांडायचं ते बघूया आपण. ओके, वर्डनुसार बघू. ओके, म्हणजे शब्दांनुसार बघूया. तर बघूया आता एक्झाम्पल. इथं आपल्याला दिले बॅट, ॲट, डॉग आणि कॅट. ओके, तर आपल्याला हे अल्फाबेटिकली कसं लावायचं, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसं लावायचं आपल्याला. ओके, तर आधी आपण विचार करायचा की आता शब्दाच्या सुरुवातीला कोणतं लेटर आहे हो की नाही. आता इथं बघा चार शब्द दिले आहेत, तर इथं बॅटमध्ये पहिला बी आहे, ॲक्टमध्ये पहिला ए आहे, डॉगमध्ये पहिला डी आहे आणि कॅटमध्ये पहिला सी आहे हो की नाही. तर हे फक्त पहिल्या पहिल्या शब्दांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे, कारण हे पूर्ण वेगवेगळे शब्द आहेत चारी पण. हे सारखे आहेत का? नाही, हे पूर्ण वेगवेगळे अक्षर आहेत हो की नाही, म्हणजे लेटर्स आहेत. म्हणजे इथं बी, इथं ए आहे, इथं डी आहे आणि इथं सी आहे. असं आहे का इथं बी, इथं पण बी, इथं पण बी, इथं डी किंवा सी असं आहे का? तसं काही नाही, तर वेगवेगळे हे लेटर्स आहेत हो की नाही. तर लेटर्सनुसार आपल्याला आधी असा विचार करायचा, सर्वांना ए टू झेड ए बी सी डी पाठ आहे, तर आधी बी येतं का आधी ए येतं का आधी डी येतं का आधी सी येतं हे आपल्या ए बी सी डी मध्ये हे सर्वांनी विचार करायचा आधी ओके नाही. तर सर्वांना माहिती आधी काय येतं, एच येतं, एच्या नंतर येतं बी, बीच्या नंतर येतं सी, सीच्या नंतर येतं डी हो की नाही. मग आता इथं आधी आपण विचार केला पहिल्या अक्षरांचा, पहिल्या लेटर्सचा. ओके, तर आपल्या लक्षात आलं इथं पहिल्यांदा ए येतं म्हणून आपण काय करायचं, लगेच लिहून टाकायचा हा शब्द खाली. मी लिहिला की नाही, झालं. आता ह्या तीन शब्दांचा विचार करायचा, तीन शब्दामध्ये पहिल्या अक्षरांचा, पहिल्या लेटर्सचा विचार करायचा. इथं बी आहे, इथं डी आहे आणि इथं सी आहे. तर आधी बी येतं का आधी डी येतं का आधी सी येतं?
तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आधी काय येतं, बी येतं, म्हणून हा शब्द पण लगेच काय करायचा, खाली लिहून टाकायचा. राहिले दोन शब्द आपले, दोन वर्ड्स, ते ह्याच्यामध्ये आधी डी येतं का आधी सी येतं, सर्वांना माहिती की डीच्या आधी सी येतं, म्हणून हा शब्द काय करायचा, लिहून घ्यायचा. मग हा पण कटला शब्द, राहिला एकच शब्द, मग जो शब्द राहिला तो जशाच तसा खाली लिहून टाकायचा. आता पुढचा बघू, सर्कल, ऍड, ईट आणि फॅट, हा पण तसाच शब्द आहे. ओके, आता बघायचं पहिल्या अक्षराचा लेटर्सचा विचार करायचा, सी ए ई आणि एफ. तर सर्वांना माहिती आधी काय येतं, ह्याच्यामध्ये एच येतं, म्हणून आपण काय घेतलं, पहिल्यांदी ऍड लिहून घेतलं खाली. झालं, ऍड हा शब्द कटला. आता राहिले तीन अक्षर, सी ई आणि एफ. या तीन अक्षरामध्ये आपल्याला माहिती आहे एबीसीडी मध्ये, म्हणून बघायचे आपण एबीसीडी हो की नाही. ए बी सी, आधी सी आलं, मग डी ई, मग डी ई एफ, ईच्या नंतर एफ आलं, म्हणजे सी हा शब्द, सी हे अक्षर, सी हे लेटर ई आणि एफ च्या आधी आलं, म्हणून आपण काय केलं, इथं सर्कल हा शब्द लिहून घेतला, म्हणजे हा पण शब्द काय झाला, कटला. आता ह्या दोन शब्दांचा विचार करायचा, पहिल्या अक्षरांचा विचार करायचा दोन शब्दामध्ये, ई आणि एफ. आपल्या सर्वांना माहिती आधी एफ च्या आधी ईच येतं, म्हणून आधी हा शब्द इथं खाली लिहून घ्यायचा. राहिला फॅट, मग हा जशाला तसा लिहून टाकायचा खाली, हो की नाही. हा पण कटला, मग हा पण कटला, हो की नाही. आता रेस, एअर, आन आणि ऍड. आता इथं काय झालंय बघा, इथं वेगवेगळी पहिली जी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्याच लेटर्सचा आपल्याला विचार करायचा, ओके नाही. मी तुम्हाला वर सांगितलं होतं, पण इथं काय झाले, इथं पण ए आले, इथं पण ए आले, इथं पण ए आले, आणि राहिला हा रेस शब्द. आता हे ए सर्वात आधी येतं आपल्या सर्वांनाच माहिती, म्हणून आधी या तीन शब्दांचा आपण विचार करू, मग रेसचा विचार करू, ओके नाही. आता इथं एअर, आर्म आणि ऍड. आता इथं ए ए पहिलं पहिलं लेटर काय आले या शब्दांचं, या वर्ड्सचं, वर्ड्सचं सेम आले, हो की नाही. तर आता इथं मग आपण काय करायचं, मग दुसऱ्या शब्दाचा विचार करायचा, हो की नाही, दुसऱ्या अक्षराचा विचार करायचा. तर आता इथं ए ए ए हे पहिलं आपलं लेटर आहे, तिन्ही शब्दामध्ये सारखंच लेटर आहे, मग काय करायचं आपण, आता दुसरं लेटर बघायचं. इथं आय आले, इथं आर आले आणि इथं डी आले, हो की नाही. मग आता आधी डी येतं का आधी आय येतं का आधी आर येतं हा विचार करायचा. सर्वांना माहिती ए च्या आधी काय येतं, डीच येतं, हो की नाही. का आधी आर येतं का, हे बघा आधी ह्या, आता हे मधले अक्षर ना, त्याचाच आपल्याला विचार करायचा, हो की नाही. तर आधी डीच येतं, म्हणून आपण काय केलं, आधी हा शब्द लिहून घेतला, ऍड, हो की नाही. आता राहिले हे दोन शब्द, आय येतं आधी का आर येतं, आधी आयच येतं की नाही आरच्या आधी, म्हणून आय आधी येतं, म्हणून आधी हा शब्द लिहिला, ओके. मग हा पण कटला शब्द, हा तर कटलाच आहे आधी. आता राहिले हे दोन शब्द, मग आता हे दोन शब्द राहिले म्हणजेच आपल्याला काय झालं, हा राहिला, म्हणून आपण हा लिहून टाकला इथं, हो की नाही. कारण ए आधीच येतं, आरच्या आधी काय येतं, ए येतं, म्हणून आधी आपण हा आर हा शब्द लिहिला. राहिला रेस हा शब्द, जशाला तसा हा इथं लिहून टाकला, हो की नाही. पुढचं बघूया, आता बघा हे पण बर्ड, बॅट, बॅग आणि बाय आहे, हो की नाही. इथं सगळ्याकडे काय आले, सगळ्या वर्ड्समध्ये बी 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 चाले, हो की नाही. आता आपण काय करायचं, दुसऱ्या शब्दाचा म्हणजे दुसऱ्या अक्षराचा काय करायचा, आपण विचार करायचा. इथं आय आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं वाय आहे. आपल्याला माहिती आधी आयच एच येतं, आय आणि वायच्या आधी, हो की नाही. मग इथं ए आहे, मग आता दोन ठिकाणी ए आहे, मग आता दोन ठिकाणी ए म्हटल्यावर काय करायचं, त्याच्या पुढच्या अक्षराचा विचार करायचा, म्हणजे तिसऱ्या अक्षराचा विचार करायचा. तर आता टीचा आपण इथं विचार करू, कारण इथं पण ए आहे, इथं पण ए आहे, इथं बी ए, इथं पण बी ए. मग आता हे दोन अक्षर तर सेम आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, तिसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल, म्हणजे टीचा आणि जीचा विचार करावा लागेल, हो की नाही. मग आता टी आधी येतं का जी आधी येतं, सर्वांनाच माहिती टीच्या आधी जी येतं, म्हणून जी हा शब्द कटला, मी इथे लिहिला बॅग, हो की नाही. मग आता हे हा राहिला या दोन मध्ये, म्हणून हा बॅट लिहिला, हो की नाही. कारण हा बॅट म्हणजे हा काय इथं ए काय येतं, जरी इथं बी बी सारखं असलं तरी इथं काय येतं, ए ह्या आय आणि वायच्या आधी येतं, म्हणून हा बॅट पण शब्द कटला. राहिले आता दोन शब्द, इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, पण बी नंतर काय आहे, इथं आर आय आहे, आणि इथं बी नंतर काय आहे, वाय आहे. मग आपण असा विचार करायचा की आधी वाय येतं का आधी आय येतं, सगळ्यांनाच माहिती आहे आधी काय येतं, वायच्या आधी आयच येतं, हो की नाही. म्हणून आपण हा शब्द पण इथं जशाला तसा तिसरा शब्द लिहून घेतला. राहिला बाय शब्द, हा जशाला तसा इथं लिहून घेतला. बघा पुढचं, बघा ग्राउंड, ग्रीन आणि ग्रास, हो की नाही.
पुढचं एक्झाम्पल, आता इथं पण जी, इथं पण जी, इथं पण जी आहे, ओके ना. आता काय करायचं, मग पुढचा शब्द, पुढचं अक्षर बघायचं जीच्या पुढचं. इथं आर आहे, इथं पण आर आहे, इथं पण आर आहे, आता काय करायचं, इथं पण आर आहे. मग आरच्या समोरच्या अक्षराचा विचार करायचा, म्हणजे आरच्या समोरच्या लेटरचा विचार करायचा की कोण आधी येतं, ओके ना. मग आता ओ आधी येतं का ई आधी येतं का ए आधी येतं, सर्वांनाच माहिती आहे ओ ई आणि ए मध्ये काय आधी येतं, एच आधी येतं. म्हणून हा शब्द आधी लिहून घेतला मी ग्रास, ओके ना. म्हणजे हा शब्द कटला, राहिले दोन शब्द. आता इथं काय जीच आहे, इथं पण जी, इथं पण आर, इथं पण आर. आता आरच्या नंतर इथं ओ आहे आणि इथं आरच्या नंतर ई आहे, मग आधी ईच येतं. ओ आधी येतं का एबीसीडी मध्ये, काय आधी येतं ई येतं का ओ येतं, तर एबीसीडी मध्ये म्हणजे ए टू झेड मध्ये आधी ई येतं, ओके ना. आपल्या अल्फाबेट्समध्ये आधी ई हा लेटर येतं, नंतर ओ हा येतो. म्हणून ग्रीन हा आपण काय केलं, खाली लिहून घेतला, म्हणजे हा ग्रीन पण कटला. आता राहिला ग्राउंड, म्हणून ग्राउंड शब्द लिहून टाकला. आता हे बघा, जोक, जॉब आणि जॉईन, इथं पण जी आले, इथं पण जी आले, इथं पण जी आले. पण आता मग हे कशी अल्फाबेटिकली मांडायची आपण, मग आपण विचार करायचा पुढच्या अक्षराचा, पुढच्या लेटर्सच्या, जेच्या नंतरचा. इथं पण ओ आहे, इथं पण जे नंतर ओ आहे, इथं पण जे नंतर ओ आहे. मग आता काय करायचं, मग आता दुसरा पण सेम आलाय, मग आता काय करायचं, तिसऱ्या अक्षराचा विचार करायचा, म्हणजे तिसऱ्या लेटरचा विचार करायचा, हो की नाही. मग ओ नंतर इथं के आले, ओ नंतर इथं बी आले आणि ओ नंतर इथं आय आले. मग आता इथं बी आले, ओ नंतर इथं आय आले, इथं के आले. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एबीसीडी मध्ये, अल्फाबेट्स मध्ये सर्वात आधी कोणतं लेटर येतं, बीच येतं. के आणि आयच्या आधी बी येतं, म्हणून आपण जॉब हा जशाचा शब्द लिहिला. आता राहिले हे दोनच शब्द, जॉब हा कटला, मग दोन शब्दांचा विचार करायचा. मग आता इथं काय आहे, ओ नंतर इथं के आहे, इथं ओ नंतर आय आहे. मग आपण के आधी येतं का आय आधी येतं हा विचार करायचा. आपल्याला माहिती आहे आयच आधी येतं, म्हणून हा शब्द खाली आधी लिहून घ्यायचा. जॉब नंतर जॉईन लिहिला, हो की नाही. मग जॉईन झाली की राहिला जोक शब्द, हा जोक जशाला तसा इथं लिहून टाकायचा. आता बघा, ड्राय, चीक, बँक आणि एनी, हो की नाही. तर आता हे बघा, एबीसीडी नुसार आलं आहे. आता इथं पहिल्या अक्षराचा विचार करायचा की इथं डी आहे, सी आहे, बी आहे, ए आहे. म्हणजे चारही शब्दांचे पहिले अक्षर हे वेगवेगळे आहेत, म्हणजे पहिले लेटर्स हे वेगवेगळे आहेत, सारखे नाही आहेत. म्हणून आपण आता हे सोपं आहे, लगेच आपण लिहू शकतो, हो की नाही. मग आता आपल्याला माहिती की सर्वात आधी काय येतं बघायचं, इथं रेशमा रुगीची आधी की आधी काय येतं विचार करायचा. आधी डी येतं का, सी येतं का, बी येतं का, येतं. आपल्याला माहिती आहे एबीसीडी मध्ये आधी एच येतं, हो की नाही. म्हणजे ए ने हा शब्द लिहून घेतला, ए शब्द कटला, ओके. मग आता हे तीन मध्ये आधी कोणता अक्षर लेटर येतं एबीसीडी मध्ये किंवा अल्फाबेट्स मध्ये, तर हे बी येतं, हो की नाही. म्हणून बी हा शब्द, बँक हा शब्द कटला, आपण बँक शब्द खाली लिहून घेतला. राहिले दोन शब्द, आधी सी येतं का डी येतं, तर आधी सीच येतं. म्हणून हा शब्द पण आपण चिक हा शब्द खाली लिहिला, म्हणजे चिक पण शब्द कटला. राहिला ड्राय, जशाच. विद्यार्थ्यांनो, आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला समजले की नाही तेही सांगा. जर डाऊट्स असतील त्याच्याबद्दल काही, तर नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. नवीन असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. सो थँक्यू.